आयताचे क्षेत्रफळ यातील उदाहरण क्रमांक एक, एका आयताची लांबी 5 सेंटीमीटर व रुंदी 3 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला आयताची लांबी दिलेली आहे व रुंदी दिलेली आहे. या माहितीवरून मी बरोबर आकृती काढलेली आहे. लांबी 5 सेंटीमीटर व रुंदी 3 सेंटीमीटर आहे. याला सोडवायचं कसं या उदाहरणाला? तर आयताचे क्षेत्रफळ हे सूत्र, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. लांबीची किंमत 5 सेंटीमीटर व रुंदीची किंमत 3 सेंटीमीटर या सूत्रात ठेवलेली आहे. नंतर मी 5 व 3 यांचा गुणाकार केलाय. 5 × 5 = 10 × 5 = 15 आणि उत्तर आलेलं आहे 15 चौरस सेंटीमीटर. लक्षात ठेवा, क्षेत्रफळाचे एकक चौरस सेंटीमीटर असं आहे. पुढचं उदाहरण आहे, एका आयताची लांबी 17 सेंटीमीटर व रुंदी 9 सेंटीमीटर आहे, तर आपल्याला त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. बोर्डवर तुम्हाला याबद्दलची आकृती काढलेली दिसते. आकृतीमध्ये आपण पाहू शकता लांबी 17 सेंटीमीटर आहे व रुंदी 9 सेंटीमीटर आहे. आयताचे क्षेत्रफळ याचं सूत्र बोर्डवर लिहिलेलं आहे, बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. यामध्ये आपण किमती ठेवल्या आहेत. लांबीच्या जागी 17 सेंटीमीटर व रुंदीच्या जागी 9 सेंटीमीटर लिहिलेलं आहे. नंतर आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 17 × 9, 17 × 9 = 153 आणि उत्तर आलेलं आहे 153 चौरस सेंटीमीटर.